छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राची अस्मिता त्या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आणि स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे की दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांवरती म्हणजे एक एक मावळा आभाळा एवढा होता जे शिवरायांबरोबर काम करत होते आपल्या स्वराज्यासाठी अशा आठ मावळ्यांवरती आठ चित्रपट दिग्पाल लांजेकर हे करतायत आणि सुभेदार हा त्यातला पाचवा चित्रपट आहे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या सहकारी मावळेच्या अर्थात नवलाजीची भूमिका साकारतोय सध्या मुंबईत स्थिरावलेला मात्र मूळचा नगरचा असलेला पूर्ण आनंद वांदेकर याचेशी होणार खूप खूप स्वागत बरं मी आता आरे कारे करणार आहे बरं का कारण पूर्ण हा आपल्या नगरचा आहे जरी सध्या मुंबईत असलास काय सांगशील सुभेदारबद्दल आता तू जसा उल्लेख केलास की चौथीला तो आपल्या सगळ्यांना धडधडा होता आणि अर्थात अभिनय क्षेत्राचं तर आपलं तेव्हा किंवा कुठल्याही क्षेत्राचं आपण कुठे करिअर करणार आहोत तसं काही आपले बाय ठरियल नसतो माहीतही नसतं आणि ते चित्र त्यात ते असायचं की महाराज आहेत जिजाऊ साहेब आहेत आणि मावळे आहेत आणि मालुसरे काहीतरी विडा उचलतायत आणि असा हात धरत ते चित्र इतकं पक्क मनात बसलेलं असतं आणि दुसरी गोष्ट की त्या सगळ्या गोष्टीने आपण इतकं भारवून गेलो नसतो की चौथीनंतर जरी आपण परत त्या ठिकाणी गेलो नाही किंवा इतिहासात गेलो नाही तरी ते इतकं मनपटालावर छापलेलं असताना की तुम्ही ते जसं आपण परत इतिहासाकडे गेलो नाही पण तो इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो कारण आधी लगीन कोणाचं आणि मग रायबाचे किती त्याग असावा आपल्या राजासाठी एक खूपच खरं तर आजच्या काळाला तर ते सुसंगत आहे आपण सुसंगत तरुण घ्यायला हवं कारण की आज एवढी स्वार्थाची परिसीमा झालेली आहे कोविड मध्ये म्हणा किंवा नंतर म्हणा mm. त्याच्यामध्ये खरं तर हे वाक्य खूप महत्वाचं आहे असं नाही की सगळीकडेच हे आहे खूप लोक होते जे की कोविड मध्ये लोकांना अन्नधान्य पुरवत होते स्वतःचे अनेक पुरवत होते असं काय शासनाचं हे होतं असं काय नाही त्यांना शासनाची मदत वेगळ्या ठिकाणी सुरू होती इथे खूप रिमोट एरियामध्ये काही पोचत नव्हतं किंवा स्वयंस्फूर्तीनं काही लोकांनी बऱ्याच लोकांना मदत केली तर हे तेच आहे म्हणजे फक्त मी माझं जगणार आणि बाकीचं जे दुनिया आहे किंवा हे सगळं याची मला काही चिंता नाही असं आजच्या काळात जे हळूहळू झालंय किंवा होतंय त्या गोष्टीवर उपाय काय प्रेरणा कुठून घ्यायची तर हीच मला वाटतं प्रेरणा आहे बरोबर ती जे समाजकार्य आहे किंवा आपल्यासमोर जे संकट आलेले आहे किंवा आता आपल्याला त्याचा विचार करायला हवा सामूहिक विचार जो व्यक्तिगत नाही त्याच्यासाठीच ते वापरलेलं आहे की आधी लगीन कोंडाण्याचं मग सुभेदार म्हणजे जो आता रोल करतोय तर हा कसा मिळाला आणि काय अनुभव आहे सुभेदारचा अनुभव खूप इंटरेस्टिंग आहे माझ्या मी फ्रँकली सांगतो शिवराज अष्टकातील म्हणजे दिग्पल लांजेकर दिग्दर्शित करत हो शिवराज अष्टकातील हे पाचवा हा हे पाचवं पुष्प आहे बरोबर आमची ओळख तू माझं सांगणारी नावाची मालिका आम्ही दोघं एकत्र करत होतो ॲज अन ऍक्टर म्हणून तेव्हापासून आहे पण या आष्टकाच्या याच्यामध्ये इन होण्यासाठी मला असं काही एक होतच नव्हतं ते कारण जशी देवयष्टी पाहिजे तशी ती माझ्याकडे नव्हती तर आम्ही मी खूप असं मजे मजेत म्हणायचं देखपालला की तुम्हाला ॲटलिस्ट भाल्याच्या ऑडिशनला तरी आहे असं मी त्याला सतत म्हणत होतो आणि तो पण असा म्हणजे त्याला असं झालं की शेवटी काय की चांगल्या नाटकाची गरज चा। हो ते असते चांगलं काम करायचं चांगलं दिग्दर्श नुसतं चांगला दिग्दर्शक असून चालत नाही किंवा नुसतं चांगला नट असून चालत नाही त्याला तसं टीमच तशी जेव्हा होते तेव्हा तुम्ही बघा ही अष्टकातली जेवढी काही पुष्प आहेत त्यात सगळ्यात सगळ्यांनी केलेलं काम ऍक्शन सिक्वेन्स आपण ऍक्शन सिक्वेन्स म्हणतो पण ते लढाई ते शिकतात हा वार कसे घ्यायचे ढाल कशी धरायची कुठ म्हणजे घोडेस्वारी असति एक मला वाटतं की या ज्या फिल्म आहेत दिग्पालच्या ते एक फिल्म मेकिंग स्कूलच आहे म्हणजे तुम्ही जर एखादी फिल्म त्यांच्या बरोबर केली या शिवराज अष्टकातलीत तर तुम्हाला सगळं शिकायला मिळतं एक तर ऑथेंटिक काळातल्या आपल्या चाली परंपरा व्यक्त होण्याच्या पद्धती सगळं सगळं तुम्हाला कळतं आणि मग आपण ठरवू शकतो की तिथे आपण होतो आणि आत्ता आपण कुठे आलो आहोत आणि या सगळ्याच्यात आपण काय चांगल्या गोष्टी गमावून बसलोय हे आपण परत लिहू शकतो सो so, ही भूमिका आली तेव्हा मला वाटलं की मन, मन, मन ते मन ते <laughs> ने, तो माझ्यावर प्रँक करतो खूप चांगले आम्ही मित्र असल्यामुळे म्हणलं की खरंच का म्हटलं मग ते मला तलवार वगैरे आणि म्हणलं ते दिसलं पाहिजे तुने मला तुझ्या अभिनयाची गरज आहे त्यावर सो मला तू त्यासाठी हवा आहेस म्हणलं ओके ते तर आपण करू शकतो <laughs> आणि चांगलं करू शकतो आणि हा म्हणजे आता शेवटी त्याच्या गायडन्समध्ये खूप चांगला चित्रपट झालाय माझी भूमिका पण मला असं वाटतंय की पहिल्यांदा खूप वेगळ्या प्रकारे ही भूमिका केली कारण वेगळ्या प्रकारे काय म्हणतो मी की आतापर्यंत माझ्या देहयष्टीनुसार आणि दिसण्यानुसार मला सगळे असे दुःखीत नाही का पराक्रम करू शकत नाहीत अशा पद्धती पाहिला त्यात संताजी संतु हा पूर्ण चित्रपट आम्हाला पाहायला मिळतो काय भूमिका केली ते आता आगीन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि तुपोबा महाराज आणि आपली परंपरा जी आपल्या घरामध्ये आहे सगळ्यांना अभंग माहिती असतात आपली सकाळच मला वाटतं तुकोबांच्या अभंगाने होते घरामध्ये तो ते मी माझं लप समजतं शिअर लग की चंद्र सर असेल त्यांची डिरेक्शन टीम असेल किंवा सगळे जे गिशाचे जे लोक आहेत त्यांनी प्रचंड मोठा विश्वास टाकला माझ्यावर कारण त्याच्या आधी मी चित्रपटच केलेला होता अच्छा म्हणजे व्यावसायिक नाटक मी करत होतो त्या काळात पहिला चित्रपट करा हा चित्रपट शूटिंग आलेला पहिला चित्रपट तरी सुद्धा एवढ्या लांबीची भूमिका करायला मिळाली मी तेच म्हटलं की हे माझं सद्भाग्य समजतं की त्या क्षणाला त्यांनी विश्वास टाकणं आणि लिटरली बोट धरून घेऊन गेल्यासारखं ते तुमच्याकडून काम करून घेतात किंवा आणि तिथे मला तो एक्सपिरियन्स मिळाला मोठ्या कॅनव्हासचा कसं आपण दिसतो एवढे मोठे दिसत हा जो अनुभव होता आणि काय पूर्व पुण्याही असेल आई वडिलांची नक्की त्याच्यामुळे मी आला जसं तू आता म्हणालास की देव यष्टी आणि दिसणं खूप महत्वाचं आहे पण मग मी मोठ्या पडद्यावरती हिरो म्हणून दिसू शकतो किंवा मला अभिनय करायचा आहे बाबा हे स्वप्न कसं हे काय ऍक्च्युली आपण असं आहेत ना आपल्याला की नीट आपल्याला स्वप्न नेमकी कशी बघायची असते ते पण आपल्याला माहिती नाही आपण इतके सामान्य घरातून आणलेलो असतो बरोबर म्हणजे काहीच माहित नसतं मी दहावी झालो बारावीला टाइमपास म्हणून आमच्या कॉलनी मध्ये गणपतीचं नाटक करत होते त्यात थोडस गेलो फर्स्ट इयरला मग न्यू कॉलेज मध्ये गेलो तिथे कळलं की असं नाटक बिटक काहीतरी चालू आहे बाबा आणि घरातून विरोध प्रत्येकाला कारण शेवटी पोटा पाण्याचं काय याच्या आपला वेगळा प्रश्न आपल्या समोर येत नाही <laughs> गेलो मी तिथे आणि बघितलं आणि मला असं वाटलं की मजा आहे याच्यात म्हणजे घरी जाऊन वडील माझे मुख्याध्यापक शिस्त शिस्तप्रियामध्ये आणि तर मला असं काय तुम्ही फर्स्ट इयरला जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला रिबेल करायचं असतं मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट माझ्या विरोधातच चाललेली तो ऍक्च्युली वयात येण्याचा आणि त्या सगळ्याचा तो परिणाम आढळला तर मला वाटलं की हे बरं आहे नाशकाच्या रिहर्सल थांबलो म्हणजे आपल्याला घरी जाणार <laughs> कमी होईल आपण सांगू शकतो नाही ना सहा वाजता येणार आता घरी असं करता करता मी तिथे रेंगाळलो आणि रेंगाळल्यानंतर माहित नाही कुठून काही नाटक पहिलं नाटक कोणतं आणि पहिली एकांकिका होती आपल्या सहकार सभागृहात केली होती अमित बाई त्याचे दिग्दर्शक सुरुवातीला <laughs> एकांकिका आणि सगळ्यांचा जो रस्ता आहे तोच आहे शेवट मग राज्य नाट्य स्पर्धा राज्य नाट्य स्पर्धा करत असताना मी एन एस डी एंट्रन्स दिली दोन हजार चार साली <laughs> पहिल्या इंटरव्ह्यूला पास झालो दिल्लीला गेलो पाच दिवस वर्कशॉप होत पण तिथं फायनली काही झालं नाही मग मी आकाशवाणीमध्ये नैमित म्हणून काम करत होतो त्या केंद्रावर आणि ते के करायचो संध्याकाळी नाटक करायचो पैसेही मिळायचे नाटकही करायला मिळायचं मग पवन नाईक म्हणून ना आहेत आपल्या नगरचे गायक, गायक संगीतकार तर ते ललित कला केंद्रातून पास आउट होऊन आले होते आणि ते आमच्या नाटकाला म्युझिक करत होते आणि गाणी बसवत होते तर मग त्यांनी सांगितलं की अरे मग तुम्ही ललित केला कला केंद्रात जा जा म गेलो मी आणि एनएसडी साठी खूप तयारी करून ठेवलेली होती त्याचा थोडासा झाला सिलेक्शन झालं तिथे आणि त्या तीन वर्षात मग मी पूर्ण हौशी नाटापासून प्रोफेशनल ऍक्टर पर्यंतचा जो माझा प्रवास आहे हु। तो त्या झाला असं माझं निरीक्षण असं आहे की आपण समजा शाळेत असताना आपले जे काही हिरो होते गोविंदा सलमान खान शाहरुख खान मिथून वगैरे अक्षय कुमार असे जे हिरो पण आताच काळ बदलला आहे म्हणजे थिएटर वरती जे चांगलं काम आहे किंवा जर नवाजुद्दीन सारखा ऍक्टर असेल तर आम्हालाही वाटतं की आमचा पूर्ण आनंद हा नवाजुद्दीन <laughs> सारखाच आहे हिंदी मराठीत तर असं ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं बरं एकतर सुरुवातीला काय झालं की तेच माध्यम आपल्यासमोर होतं मग आपण त्या काळात काय बघतो पण हिरोची इमेज हिरो, हिरो। नाही तेव्हा चित्रपट बघून आल्यानंतर दारी तोडी जोरात चालवणे साय जोरात चालवणे हिरोइझम तुमच्या याच्यात मुरलेला असतो त्या मी नाचल्यानंतर तो तेवढ्या पुरता होतो पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल लाईफ जगायला परत सुरुवात करता तेव्हा तुमच्या लक्षात आले की अरे आपण नाही होऊ शकत इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर लुक वाईज वगैरे ती गोष्ट वेगळी म्हणतात आपण प्रत्यक्ष आयुष्यात आपण तो हिरोइजम अंगी नाही बांधवू शकत खूप माणसं आणतो खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं आता ऍज अन ऍक्टर म्हणून जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा हे ओ टी टी प्लॅटफॉर्म वगैरे काही नव्हतं तोच टिपिकल एक मराठी चित्रपट मग त्यातल्या त्यात जसं सारखा चित्रपट झाला जिथे आपल्या कलरची गरज आहे हा हा तिथे <laughs> काम मिळालं तर अशा पद्धतीनं ते काम मिळत गेलं पण आता म्हणाल तर आता आता होऊ शकतं म्हणजे ओ टी टीनं थिएटरमधले असे कित्येक ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस आहेत ते खूप चांगले होते पहिल्यापासूनच चांगले होते असं नाही तिथे आत्ताच चांगले झाले पण सो कॉल्ड जो प्लॅटफॉर्म आहे हा आत्ता तो उपलब्ध झाला तो हात आता तशा गोष्टी यायला लागल्या हा हा म्हणजे आताच उदाहरण द्यायचं तर मला सगळ्यात आवडणारे जे नट आहेत ते आहेत गीतांजली कुलकर्णी आणि अमृता सुभाष ठेवा म्हणजे या दोघींना म्हणजे अमृता सुभाषचं मी फुलराणी बघितलं होतं नगरमध्ये दोन हजार तीन साली हम्म तेव्हापासून ती कडकच कर काम करते पण ओ टी टी न या सारख्या नटांना प्लॅटफॉर्म लिहिला तशा गोष्टी यायला लागल्या आणि मग त्यांचं काम दिसायला लागलं लोकांना आणि मग ते आता म्हणतात तुझे खूप चांगले ऍक्ट्रेस आहेत अरे ते पाहिल्यापासूनच होते पण एक जसं आता हा जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे पण काही वेळा असं होतं की अभिनेता चांगला आहे बाबा गुणवत्ता आहे पण त्याला गावाकडून मुंबईत किंवा दिल्ली पुणे अशा ठिकाणी काम असतं ही संधी कशा प्रकारे तुला मिळाली काही अडचणी आल्या एकतर निश्चित खेळलं होतं की शिक्षण घेतल्याशिवाय तर मुंबईत जायचं जायचं नाही म्हणजे अभिनय मला तेव्हा ये येत होता येतो पण जसं आता आपण हे आहे की आता तुम्ही कॅमेरा आलाय सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे पण शेवटी जो फोटोग्राफी शिकतो व्हिडिओग्राफी शिकतो त्याला त्याच्यात तो काहीतरी त्याच्यात नवीन करायचा प्रयत्न सस्टेनिंग असतं ते नाहीतरी असं आलो एक वर्ष मुंबईत राहिलं नाही मिळालो परत नगरला गेलो तोंड घेऊन असं मला करायचं नव्हतं गेलो तर मग मी तिथे राहणारच म्हणून मग मी ललित कला केंद्रात गेलो प्रॉपर तिथे शिकलो आणि त्या शिक्षणामुळे ओळखी होत गेल्या काम लोकांना दिसत होतं प्रयोग बघायला यायचे दिग्दर्शक पूर्वी नाटक बघून कास्टिंग होत होत चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये आता ऑडिशन आता ऑडिशन तर होतेच पण आता चित्रपट आणि मालिकांमध्ये जे प्रसिद्धी पावलेले लोक आहेत ते नाटक करतात कारण इट्स इट्स ऑल अबाउट बिझनेस ऑफ द डे हे बघू आता मी नगरचं आहे तू नगरचं आहे हां आता जरी मुंबईला गेला असलास मी सरळ सरळ सांगतो मी मराठी प्रेक्षक आहेत मी मराठी चित्रपट पाहतो मी तुकाराममध्ये तु संतू पाहिला आहे त्यानंतर आता सुभेदारमध्ये मी तुझी हां नवलाजी पाहिलं मग तू हिंदीमध्ये पण काम केलं आहे डॅडीसारख्या चित्रपटात किंवा माझी मजिदीसारखे इंटरनॅशनलचे दिग्दर्शक आहेत त्यांच्यासोबत तू काम केलं आहे आणि आता सध्या काय काय तुझं नवीन चालू आहे आणि पाठीमागचं पण जरा सांगा आम्हाला वेब सिरीज हिंदी चित्रपट मराठी Uh, एक तर मी uh, बरेच लोकांना माहीत नाही आहे ते सांगतो हां मी मालिका लिहितो मराठी मालिका डायलॉग लिट संवाद लेखक संवाद लेखक आहे आणि माझ्या पाच सहा सिरियल इंडिपेंडंट डायलॉग रायटर म्हणून झालेले आहे आहेत बाबा आत्ता लेटेस्ट एक आत्ताच मालिका आमची बंद झाली शाब सुनबाई सन होती ती मी त्याचे डायलॉग लिहित होतो हे एक आहे काहे? जे दिसत नाही आणि दिसण्यापैकी म्हणशील तर माजी मजिदींचं ते बाय फ्ल्युक कसं काय झालं माहीत नाही पण त्यांचं नाव होतं तर मी गेलो खूप काय असा मोठा रोल नव्हता अगदी होतं पण पन पंधरा दिवस त्यानिमित्तानं त्या माणसाला ऑब्झर्व ऑब्झर्व झालं ता कारण ज्याचे चित्रपट आपल्याला दाखवले जातात mm. चित्रपट रस शिबिरात तो माणूस आज भारतात आलेला आहे तो चित्रपट करतोय तर काय खूप शिकायला मिळालं आणि ते शिकणं असं ते पॉइंटवाल शिकणं नसतं मोठी माणसं कशी आहेत त्यांच्या ना एक छोटा जरी पॉइंट आपल्याला लक्षात आले तर आपल्याला कळते की अरे एकिथी एवढे मोठे मोठे हा म्हणजे सहज नाट्यांना जाऊन सांगणं असेल एक, एक, हाँ। हाँ। एक ते ते तर ते मध्ये ट्रान्सलेटर होता ते एक तर ते काय बोलायचं मला कळत नव्हतं तर हे बोलत असत तर मी ट्रान्सलेटरकडेच बघे कारण मला शेवटी त्याचं ऐकायचं याच ऐकायचंय आणि ते असं मध्येच असं करायचंय की पण मला ते खूप अनकम्फर्टेबल वाटायचं की तो हिराणी बोलतोय आणि मी का मला काहीच कळत नाही ते दिसते चेहऱ्यावर आहे की नाही तुम्ही ट्रान्सलेटरकडे असं बघायचे तरी सुद्धा ते बरोबर कन्व्हे करायचं की हे जास्त होतंय मला असं पाहिजे किंवा असं करा हे मी असं बरंच ऑब्झर्व केलं आणि दिग्दर्शक म्हणून कसं ट्रीट करायला हवं नाटाला लक्षात आलं संवाद लेखनही करतोस अभिनय करतोस पण समजा या दोन्ही पैकी तुला काय आवडतं बाबा जास्त संवाद लेखन मी पोटा पाण्यासाठी करतो आणि अभिनय मी मनासाठी करतो आणि त्यामुळे काय होतं की जर उत्पन्नाचं साधन असेल ना तर तुम्ही अभिनयाचं तुम्हाला चॉईस हो की मला 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 सुभेदार करायची बरोबर चांगल्या लोकांसोबत चांगलं काम करायचं एक ती बेगम सीझन टू मध्ये मला सचिन दरेकरांनी खूप मोठा रोल दिला साऊथ इंडियन डायलेक्ट असलेला चंदू सरांकडे मला काम करायचं आहे म्हणजे चांगलं काम करायचं मला म्हणजे नट आहे मी आणि मला काम मिळत नाहीये मग मी पडेल ते मला काम करायचं नव्हतं हा माझा व्यक्तिगत चॉईस आहे प्रत्येकाला तो चॉईस मिळेल बरोबर त्यामुळे ईश्वराच्या आशीर्वादे मला चॉईस मिळाला मी डायलॉग लिहायला लागलो त्यातून उत्पन्न मिळत आणि मग मी ऍक्टर म्हणून सेफ झालं आता आपण चांगलं काम करूया नाहीतर सुभेदासारखा चित्रपट इतक्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात आला पण मला तो करायला मिळाला हे मी कारण नट म्हणून मी सस्टेन करू शकलो हे त्याच्या मागचं एक कारण आहे अभिनय म्हणजे काय तुझी काय व्याख्या अभिनय हा आता हे बघ हे लोक ना असा प्रश्न विचारल्यावर खूप काय काय बोलतात असं काय नाहीये म्हणजे आपल्याकडे आप काय म्हणतात एखादं करत असेल ना काहीतरी हे लय नाटक करतो बरं का लय नाटक येतो म्हणजे हे खोटच आहे बरोबर की नाही फक्त ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कसं खरं वाटेल काय पद्धतीने करता हा त्याला अभिनय म्हणतो याच्यापेक्षा तुम्ही स्टॅनिश लाव की वाचा नाही तर जगात कोणाकडे शिका किती वर्कशॉप करा काही करा याच्यापेक्षा याच्यावर अभिनयाची व्याख्या होऊ शकतो ते आता असावं लागतं ना आता मी म्हणा म्हणालो की बाबा मला अभिनय शिकव पण मला काहीतरी थोडंफार यायला पाहिजे ना आधी हा थोडंसं तर आडात पाहिजे पोहऱ्यात तर येऊ शकत नाही तर थोडस आलं म्हणजे मला माहित नाही काम केल्यानंतर नाही तू ते ना काय म्हणतात त्याला किडे होतेच अंगामध्ये पण म्हणजे मी क्रिकेट प्रचंड खेळायचो मी ऑलराऊंडर होतो ऑफ स्पिन करायचो मी बॅटिंग करायचो पण ते चॅनलाईज होत नव्हतं म्हणजे तुमच्यातली जी ऊर्जा आहे ना कुठेतरी चॅनलाइज व्हावी लागते मला काय करायचं बाबा हे नेमकं त्यावेळेस समजत नसतं समजत नसत आणि तेव्हा नगरमध्ये असंही नव्हतं की तू आय पी एलच चालू आहे तेव्हा कसलं आयपीएल कसले काय त्याच्यामुळे आपलं टेनिसवर खेळायचं टुर्नामेंट खेळायच्या आणि घरी यायचं ते ट्रॉफी दिवसभर ते उन्हामध्ये खेळायचं हे एवढंच होतं त्याचं प्रोफेशन नाही झालं कधी या खरं तर खूप मजा आली आज गप्पा मारून थोडंच आपण बोललोय पण आता इथून पुढं तुला अजून मोठे मोठे रोल मिळत राहोत आणि आपण अशाच मोठमोठ्या इंटरव्ह्यू घेत राहतो आपण असं गप्पा मारून एक छान वाटलं तुला खूप शुभेच्छा एक नगरकर म्हणून खूप अभिमान वाटतो की शुभेदारसारख्या चित्रपटामध्ये तुला रोल मिळाला आहे आणि मुंबईत मोठमोठ्या चॅनल्ससोबत तुझं काम सुरू आहे मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत तुझं काम सुरू आहे त्याबद्दल नगरकर म्हणून आम्हाला खरं तर खूप अभिमान पूर्णानंद तुझा वाटतो आहे हा उद्धव खूप दिवसांपासून हे काम करतो आहे खरं तर अशी काही पायवाट नव्हती तेव्हापासून तो हे काम करतो आहे आणि मी मी अभिमानानं सांगतो की नगरमधले जेवढे लोकल यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा कुठले आहेत ते हा माझा पहिला इंटरव्ह्यू क्या वाहत वा? आहे यस कारण मी खूप दिवसापासून त्याला फॉलो करतो खूप चांगल्या पद्धतीचे तो इंटरव्ह्यू घेतोस विषय पण त्याचे खूप वेगवेगळे असतात आणि त्याच्याकडे एक वेगळे पण आहे सच्चही आहे म्हणजे करायचं म्हणून त्यांनी के पी लाईव थ्रू केलेलं नाही ना ना आहे बरेच चांगले चांगले इंटरव्यू तो घेत असतो तर त्याचे जे काही फॉलोअर्स असतील किंवा यानिमित्ताने जे लोक आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो चांगलं तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही के पी लाईव्हचं चॅनल सबस्क्राईब कर थँक्यू चहा बिस्किट आणि के पी तुला चहा नाही मिळाला आणि बिस्किटही मिळाला नाही येऊन आम्ही आम्ही ठरवले आता घ्यायचं आहे आणि त्याच्यात ॲड होणार आहे क्रीम रोल हा अजून एक काहीतरी तर ॲड होणार आहे बोललं पाहिजे आणि याचसाठी आपला हा कार्यक्रम आम्ही सातत्याने वेगवेगळ्या मान्यवरांना इकडे निमंत्रित करून आपला हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे आपण पाहत राहा के पी लाईव्ह शाश्वत सक्षम calendar.